अपना सर्वांना माहिती आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तीनही विषयाच्या क्वेश्चन बँक महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मिळाल्या आहेत. मग या क्वेश्चन बँकची आज आपण चर्चा करणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो बायोलॉजी या विषयाच्या क्वेश्चन बँकपासून. आता बघा बायोलॉजी या विषयाची क्वेश्चन बँक आपल्याला बघायची आहे. याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की बायोलॉजी या विषयाच्या क्वेश्चन बँकमध्ये सर्वासाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत. मग आपण क्वेश्चन बँक जी सोडवणार आहोत ती MCQ नंतरपासून सुरुवात करणार आहोत. आता MCQ नंतरपासून आपणास का सुरुवात करायची, कारण MCQ आन्सर्स या ठिकाणी सरळ सरळ दिले आहेत आणि मग ते आपण वाचून सुद्धा कव्हर करू शकतो. मग आपण सुरुवात करणार आहोत एका मार्काच्या प्रश्नापासून. मित्रांनो एका मार्काच्या प्रश्नामध्ये अतिशय सोपे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, त्याला आपण वन सेंटेन्स असं म्हणू शकतो. मग वन सेंटेन्स किंवा सिंगल सेंटेन्स आन्सर आपल्याला द्यायचे आहेत आणि या ठिकाणी दिलेली आहे कीवर्ड आन्सर्समध्ये. आता कीवर्ड काय आहे, तर आपण जे काही प्रश्नाचं उत्तर देणार आहोत त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या ठिकाणी असणारे जे काही शब्द आहेत ते आपल्या उत्तरामध्ये आले पाहिजेत, तर त्याला आपण कीवर्ड असं म्हणू शकतो. मग पहिलाच प्रश्न आपल्याला अतिशय सोपा विचारलेला आहे. काय विचारलंय, वाय अँथर इज कॉल्ड ॲज द टेट्रास्पोरोजिनियस स्ट्रक्चर, म्हणजे अँथरला टेट्रास्पोरोजिनियस स्ट्रक्चर का म्हणतात. कारण मित्रांनो अँथरचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर त्यामध्ये पोलन सॅक दिलेले आहेत आणि पोलन सॅक किती आहेत, चार आहेत. मग पोलन सॅक जर चार असतील तर त्याला आपण टेट्रास्पोरोजिनियस स्ट्रक्चर असं म्हणू शकतो किंवा त्याला आपल्याला म्हणता येते. म्हणजेच अँथरमध्ये चार पोलन सॅक असतात म्हणून त्याला आपण टेट्रास्पोरोजिनेट असं म्हणतो. मग डायथिकस नेचर काय आहे अँथरचं, डायथिकस म्हणजे दोन लोब असतात अँथरला. जसं आपण अँजिओस्पर्मच्या अँथरचं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, तर हा अँथर लोब होता. पण अँथर लोब हा कसा होता, अशा दोन लोब पासून तयार झाला म्हणून याला आपण डायथिकस म्हटलं होतं. म्हणजे दोन लोब त्याच्याकडे आहेत. मग याचा आपण सेक्शन घेतला होता असा आणि सेक्शन घेऊन स्ट्रक्चर बघितलं होतं तर बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर आपल्याला मिळालं होतं. मग या बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चरमध्ये पोलन सॅकची संख्या जी दिली होती ती चार होती म्हणून त्याला टेट्रास्पोरोजिनेट असं म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, ॲट विच स्टेज पोलन ग्रेन्स आर सेड फ्रॉम द अँथर इन अँजिओस्पर्म, म्हणजेच पोलन ग्रेन ज्या वेळेस तयार होतो त्यावेळेस पोलन ग्रेनची रचना कशी आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पोलन ग्रेन मध्ये ही जी बॉल आहे हिला आपण मधली बॉल म्हणतो आणि मधली बॉल जी असते ती एक्साइन न म्हणता तिला मधल्या बॉलला एंटाइन म्हणायचं आणि बाहेरची जी बॉल आहे त्याला आपण एक्साइन असं म्हणू शकतो. म्हणजे जे काही समजा आपल्याकडे असणारा पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेनची वॉल कशा प्रकारची आहे आणि पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे की ज्या वेळेस पोलन ग्रेन हा स्टिग्माच्या वर सेड होतो. म्हणजे बघा अशा प्रकारचा पोलन ग्रेन आपण या ठिकाणी काढला आहे. आता पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की पोलन ग्रेनमध्ये दोन न्यूक्लियस दिसतात, एक जनरेटिव्ह न्यूक्लियस आणि दुसरा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. मग अशा परिस्थितीमध्ये पोलन ग्रेन हा काय होतो, स्टिग्मावर शेड होतो. पण त्यावेळेस पोलन ग्रेनला आउटर वॉल असते तिला एक्झाइन म्हणतात, जी इरेग्युलर आणि स्पायनस असते, असे तिच्यावर काटे वगैरे असतात आणि त्याच्यावर जर्म पोर्स सुद्धा असतात. म्हणजे अशा प्रकारे पोलन ग्रेन हा त्या ठिकाणी सेड होत असतो स्टिग्मावर. मग त्यावेळेस त्याच्याकडे असणारा नेचर बायसेल्ड असते. बायसेल्ड म्हणजे काय, या न्यूक्लियस सोबत असणारी ही सेल, जी छोटी सेल आपण या ठिकाणी काढली आणि ही जी आहे ही मोठी सेल म्हणजे या न्यूक्लियस सोबत असणारी, अशा प्रकारच्या स्टेजला बायसेल्ड स्टेज असं म्हणतात. हे आपण त्या ठिकाणी इझिली सांगू शकतो. त्यानंतर पुढे काय सांगितलं मित्रांनो, बघा पुढे आपल्याला सरळ सांगितलेला आहे पुढचा प्रश्न, व्हॉट इज हिलम विथ रिस्पेक्ट टू ओव्ह्युल, म्हणजे ओव्ह्युलशी संबंधित हिलम कशाला म्हणायचं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि आपल्या आन्सरमध्ये काय आलेलं असेल, पॉईंट कोणता आलेला असेल की प्लेस ऑफ द अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ मेन बॉडी ऑफ द ओव्ह्युल. आता बघा या सेंटेन्सचा अर्थ कळणं सुद्धा महत्वाचं आहे. आता बघू या सेंटेन्सचा अर्थ काय असेल, त्यासाठी आपण काय करणार, सरळ आपल्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये जाणार. बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये आपल्याला माहिती आहे या ठिकाणी फ्लावरची डायग्राम दिली आहे. फ्लावरच्या डायग्रामच्या नंतर हे बघा हे स्ट्रक्चर आहे अँथरचं. आता अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये याला टेट्रास्पोरोजिनेट का म्हणतात हे इथे सांगतो समजून. आता बघा याच्यामध्ये आपल्याला पोलन सॅक दिले चार, पोलन सॅक किती दिले आहेत, चार. मग चार पोलन सॅक असतील त्याला आपण टेट्रास्पोरोजिनेट म्हणतो. मग यामध्ये बघा पोलन सॅक कुठं आहेत आणि कसे आहेत ते आपण दाखवू पेनने. तर हा पहिला पोलन सॅक आहे, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो पोलन सॅक. मग पोलन सॅक किती आहेत, तर चार आहेत, एक दोन तीन आणि चार, म्हणून याला टेट्रास्पोरोजिनेट असं म्हणतात. मग स्ट्रक्चर नुसार आपण जर समजा
ओहूल कडे गेलो, जसं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की हिलम कशाला म्हणायचं, मग हिलम कडे जर आपण गेलो तर हिलम मध्ये बघा सरळ सरळ आपल्याकडे हा ओहूल आहे. आता या ओहूलचा जर आपण विचार केला तर या ओहूल मध्ये आपणास दोन पार्ट मेन दिसतात. दोन पार्ट कोणते? जो पार्ट या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत दिला आहे याला बॉडी असं म्हणतात, म्हणजे हा बॉडीचा पार्ट आहे, ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे मित्रांनो, हा पार्ट आहे स्टाक. मग आता मला सांगा, स्टाक ज्या ठिकाणी बॉडीला अटॅच आहे त्या पॉइंटला हिलम म्हणतात. मग आपल्याला परीक्षेमध्ये हेच विचारलेलं आहे की हिलम कशाला म्हणायचं. आणि मग त्याच्याही अगोदर अजून एक प्रश्न होता की कोणत्या स्टेजमध्ये पोलन ग्रेन हा सेड होतो, कुणावर? स्टिग्मावर. तर त्यावेळेस टू सेल स्टेज आहे किंवा बाय सेल, मग त्यामध्ये हा जो न्यूक्लियस आहे याला व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणतात आणि या सगळ्या सेलला व्हेजिटेटिव्ह सेल म्हणतात. आणि या ठिकाणचा जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे आणि जनरेटिव्ह न्यूक्लियस सोबत असणारी जनरेटिव्ह सेल आहे. तर या दोन सेलच्या स्टेजमध्ये पोलन ग्रेन हा सेड होत असतो, कुठं? स्टिग्मावर. हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं सोपं त्या ठिकाणी विचारलंय आणि एवढंच आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर थोडं समोर जाऊ बघा. आता पुढचा क्वेश्चन काय दिलाय? हिलम तर आपल्या लक्षात आले. पुढचा क्वेश्चन दिलाय, व्हॉट इज अ प्रोटोएंड्री? मग याच्यामध्ये आपल्या उत्तरामध्ये काय आलं पाहिजे? कंडिशन वेअर अँड्रोशियम मॅच्युअर अर्ली दॅन द गायनोशियम. मी तुम्हाला काय सांगितलंय की प्रोटोएंड्रीचा अर्थ काय होतो, की ही एक कंडिशन आहे ज्या कंडिशन मध्ये सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जाते. कोणतं? सेल्फ पॉलिनेशन. मग सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी एक अडॅप्टेशन आहे. मग अडॅप्टेशन मध्ये काय होते? प्रोटो मीन्स अगोदर किंवा बिफोर, अँड्री म्हणजे अँड्रोशियम. म्हणजे जे काही समजा अँड्रोशियमचं मॅच्युअर असेल कंडिशन, ती अर्ली होणार. कुणाच्या? गायनोशियमच्या. म्हणजे अँड्रोशियम मॅच्युअर बिफोर टू द गायनोशियम मॅच्युरेशन. म्हणजे गायनोशियम मॅच्युअर होण्याच्या अगोदर अँड्रोशियम मॅच्युअर होतो, त्याला म्हणायचं प्रोटोएंड्री. मग या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये ही सेंटेन्स येणं गरजेचं आहे, कंडिशन वेअर अँड्रोशियम मॅच्युअर अर्ली, अँड्रोशियम मॅच्युअर अर्ली द गायनोशियम, म्हणजे गायनोशियम पेक्षा अँड्रोशियम हा अगोदर मॅच्युअर त्या ठिकाणी होणार, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर थोडं समोर जाऊ. समोर गेल्याच्यानंतर बघा, पुढे एक सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय विचारलं? नेम एनी वन प्लांट्स इन विच डबल फर्टिलायझेशन वर डिस्कवर. म्हणजे कुठल्या एक प्लांटचं आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन घडून येते. डबल फर्टिलायझेशनचा अर्थ काय होतो? आता या ठिकाणी पुस्तकामध्ये आपण डबल फर्टिलायझेशन कडे जाऊ थोडं. आता बघा, फर्टिलायझेशन प्रोसेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण फर्टिलायझेशन मध्ये सुद्धा आपल्याला डबल फर्टिलायझेशन सांगायचं. आणि हे जे डबल फर्टिलायझेशन आहे ते अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये पाहता येते, किंवा अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये ही प्रोसेस आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी बघा, ही डबल फर्टिलायझेशनची डायग्राम दिली. आता यामध्ये काय सांगितलंय? यामध्ये सांगितलंय की हा पार्ट जो आहे हा स्टिग्माचा आहे, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट पार्ट स्टिग्मा, त्यानंतर हा जो पार्ट आहे हा स्टाइल आहे, आणि हा शेवटचा जो पार्ट आहे याला आपण ओरी असं म्हणत असतो. म्हणजे तीन पार्ट आपल्याला गायनोशियम मध्ये दिसतात, फिमेल सेक्स ऑर्गन मध्ये दिसतात. मग या ठिकाणी पोलन ग्रेन सेट झाला, सेट झाल्याच्यानंतर तो जर्मिनेट झाला आणि त्याची पोलन ट्यूब फॉर्म झाली. फॉर्म झाल्याच्या नंतर या ठिकाणी फर्टिलायझेशन प्रोसेस कम्प्लीट होते. मग हे स्ट्रक्चर आपण उचलून बाजूला घेऊ. बाजूला घेतल्यावर या स्ट्रक्चरच्या मध्ये आपल्याला अशा प्रकारची रचना दिसते. हा जो आहे हा न्यूसेलस आहे मित्रांनो. या न्यूसेलस मध्ये या ठिकाणी एग अपॅरेटस आहेत आणि ही एग सेल आहे. कोणती? सेंटरची. साईडला परत एग अपॅरेटस. मध्ये सेंट्रली आपल्याला अशा प्रकारचे काय दिसतात? पोलार न्यूक्लिया दिसतात. आणि वरच्या साईडला या ठिकाणी अँटीपोडल सेल्स आहेत. कोणत्या सेल्स? अँटीपोडल्स, ठीक आहे. आता बघा, आलेल्या पोलन ट्यूब ची एंट्री जी आहे ती कुठून झाली? एंट्री झाली आहे मायक्रोपाइल पासून. सिंपल सी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणार. एंट्री मायक्रोपाइल पासून झाली. आणि मग एंट्री जर मायक्रोपाइल पासून झाली असेल तर मित्रांनो, या ठिकाणी पोलन ट्यूब आहे. काय आहे? पोलन ट्यूब. या पोलन ट्यूब मधून दोन न्यूक्लियस बाहेर आले. किती न्यूक्लियस बाहेर आले? दोन. त्यामध्ये पहिला न्यूक्लियस हा आणि दुसरा न्यूक्लियस हा. पहिला न्यूक्लियस फ्यूज होतो हा एक सोबत आणि दुसरा न्यूक्लियस होतो हा पोलार बॉडी सोबत. म्हणजे फर्टिलायझेशन किती ठिकाणी आहे? दोन ठिकाणी. एक या ठिकाणी घडायला आणि एक या ठिकाणी, असं दोन ठिकाणी फर्टिलायझेशन घडत आहे. म्हणून याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणत असतो. मग डबल फर्टिलायझेशन या ठिकाणी कम्प्लीट होते. मग हेच आपल्याला विचारलं की डबल फर्टिलायझेशनचं आपल्याला एक्झाम्पल सांगायचं एखाद्या वनस्पतीचं. मग एक्झाम्पल आपण कोणतं सांगू शकतो? तर डबल फर्टिलायझेशनमध्ये आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे तेवढं डोकं लावण्याची इथं गरज नाही. हे बघा, एक्झाम्पल काय दिले? फर्टिलारिया आणि लिलियम
हे एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर थोडं समोर जाऊ, पुढचा क्वेश्चन घेऊ. आता बघा, व्हाय फर्टिलायझेशन प्रोसेस इन अँजिओस्पर्म इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन, म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये असणाऱ्या फर्टिलायझेशन प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन का म्हणायचं. याच्यामध्ये बोथ मेल गॅमेट्स आर यूज, म्हणजे या ठिकाणी दोन्ही मेल गॅमेट्स यूज झाले आहेत. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की जो पोलन ग्रेन आहे, या पोलन ग्रेन कडून येणारी पोलन ट्यूब आहे, आणि इथून पोलन ट्यूब मधून दोन मेल गॅमेट बाहेर आले, आणि हे दोन्ही मेल गॅमेट यूज होतात. हा एक मेल गॅमेट आणि हा दुसरा मेल गॅमेट, हे दोन्ही मेल गॅमेट यूज होतात. कारण दोन्ही मेल गॅमेटचं फ्युजन दोन ठिकाणी होते, एक फ्युजन होते एक सेल सोबत आणि दुसरं होते ते म्हणजे पोलार न्यूक्लियस सोबत. तर अशा प्रकारची कंडिशन दिसते म्हणून आपण त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणत असतो. पुढे काय विचारलं आपल्याला क्वेश्चन, की विच इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ एंडोस्पर्म इन एंजिओस्पर्मिक फॅमिलीज, म्हणजेच कोणत्या प्रकारचा एंडोस्पर्म हा एंजिओस्पर्मिक फॅमिलीमध्ये पाहायला मिळतो. तर तो न्यूक्लियर टाईप एंजिओस्पर्म आहे, जसं आपण याच्याबद्दल थोड्या वेळाच्या नंतर चर्चा करणारच आहोत. न्यूक्लियर टाईपचा एंडोस्पर्म त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर व्हॉट इज द रोल ऑफ सस्पेन्सर ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, म्हणजे सस्पेन्सरचा काय रोल आहे एम्ब्रिओ डेव्हलपमेंटच्या वेळेस. मग त्यामध्ये रोल जो दिला तो पुशेस एम्ब्रिओ इन टू द एंडोस्पर्म, म्हणजे एंडोस्पर्म मध्ये एम्ब्रिओला पुश करणे हा त्याचा रोल आहे. बघू आता काय ते सस्पेन्सर सेल कशाला म्हणायचं. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, जी डेव्हलपमेंट चालली या डेव्हलपमेंटमध्ये जो काही एम्ब्रिओ तयार होतो, तर त्यामध्ये ज्या सेल असतात त्याला सस्पेन्सर सेल म्हणतो. त्यानंतर काही सेल अशा असतात की ज्या सेल कॉर्डिनेटॉन प्रोड्यूस करतात, काही सेल बेसल सेल आहेत. तर मग सस्पेन्सर सेलचा रोल काय आहे, तर एम्ब्रिओला पुश करण्यासाठी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची रचना आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता या ठिकाणी बघा, हे दिलंय सस्पेन्सर, मग मोनोकॉटची आपण चर्चा करायला, पण सस्पेन्सर सेलचं वर्क या ठिकाणी आपल्या लक्षात येण्यासाठी आपण ही डायग्राम बघतो. ह्या जे सस्पेन्सर सेल असतात ह्या एम्ब्रिओ पुश करण्यासाठी हेल्प करत असतात. ठीक आहे, हे क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला सांगितले डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ. मग याच्यामध्ये कॉमन विचारलं मोनोकॉट असो किंवा डायकॉट असो, तेवढा विचार करायचा नाही. व्हॉट इज ऍडव्हेंटेटिव्ह पोलिओम्ब्रिओनी, ऍडव्हेंटेटिव्ह पोलिओम्ब्रिओनी काय आहे, म्हणजे एम्ब्रिओ जो डेव्हलप होतो तो सोमॅटिक सेल पासून होतो आणि इंटेगोमेटच्या सेल पासून होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो पोलिओम्ब्रिओनी किंवा ऍडव्हेंटेटिव्ह पोलिओम्ब्रिओनी असं म्हणत असतो. त्यानंतर नेम द हार्मोन्स प्रोड्युस्ड बाय अनफर्टिलाइज्ड ओरी रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ द ओरी इन टू द फूड, म्हणजे कोणत्या हार्मोन्सच्या मदतीने काय होते की अनफर्टिलाइज्ड ओहरी जी आहे ती ओहरी एनलार्ज होऊन त्या ठिकाणी फ्रूट प्रोड्यूस करत असते. मग त्या ठिकाणी इंडोल ऍसिटिक ऍसिड आपल्याला सांगितलेलं आहे, किंवा त्याला आपण ऍक्सिन असं म्हणू शकतो. आता हे होते एका मार्काचे प्रश्न मित्रांनो. मग त्यानंतर आपला दोन मार्काच्या प्रश्नाकडे जायचं. दोन मार्काच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे ड्रॉ नेट लेबल डायग्राम ऑफ टीएस ऑफ अँथर, म्हणजे टीएस ऑफ अँथरची डायग्राम आपल्याला सांगायची. याच्यामध्ये आपल्याला जे लेबल द्यायचे त्या प्रत्येक लेबलला अर्धा मार्क असेल, म्हणून आपण काय करणार थोडं डायग्रामकडे जाणार आणि प्रॉपरली लेबल करणार. दोन मार्कासाठी प्रश्न विचारला म्हणजे याचा अर्थ काय असेल, किंवा डायग्राम दोन मार्कासाठी आहे याचा अर्थ आपल्याला कमीत कमी आहे चार लेबल्स तर देणं गरजेचंच आहे. मग बघू डायग्राम कोणती आहे ते. तर मित्रांनो जी डायग्राम आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा आपल्याला विचारले त्याने टीएस ऑफ अँथर, आणि ही डायग्राम आहे टीएस ऑफ अँथरची. मग याच्यामध्ये अँथरचं सेक्शन घेतलंय, सेक्शन घेतल्यानंतर ही डायग्राम आपल्या लक्षात आली. आता याच्यामध्ये आपल्याला चार नावं सहजरित्या देता येतात, मग त्यामध्ये आपण हा एक, हा दुसरा, त्यानंतर स्पोरोजिनियस तिसरा आणि हा चौथा, म्हणजे असे चार नावं देऊ शकतो आणि दोन मार्क त्या ठिकाणी घेता येत आपल्याला. म्हणजे ही झाली टीएस ऑफ अँथरची डायग्राम. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा मित्र, जे काही समजा कंडिशन आहे ते कन्फ्यूज करण्यासारखे आहे. आपण आता या दोन डायग्राम पैकी कोणती काढणार हे आपलं कन्फ्युजन आहे. पण जनरली ही खालची जी आहे ती अँथरच्या डेसन्सची डायग्राम आहे, म्हणून ही आपल्याला नाही काढायची, तर आपल्याला काढायची ही डायग्राम. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. आता बघा पुढचं क्वेश्चन काय दिलं आहे, डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स, म्हणजे सेम कंडिशन पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर डिस्क्राइब करायचं. मग त्यामध्ये आपल्याला वॉल लेअर सांगता आले पाहिजे, त्यानंतर प्लॉइडी अँड फेट ऑफ द पोलन ग्रेन काय असते हे सांगता आलं पाहिजे, फॉर्मेशन कसं होते मयोसिस थ्रू ते सांगता आलं पाहिजे, आणि प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क आहे ते आपण त्या ठिकाणी सांगा. आता साधी गोष्ट आहे मित्रांनो, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण याच्या अगोदरही पोलन ग्रेन बद्दल बोललो, पण हे स्ट्रक्चर आपल्या परीक्षेमध्ये सरळ सरळरित्या सांगता आलं पाहिजे अशा प्रकारचं पोलन ग्रेन आहे. ठीक आहे, आता या पोलन ग्रेन मध्ये ही एक सेल आहे, या सेलला म्हणतो आपण जनरेटिव्ह सेल, आणि तिचा स्पेशल हा न्यूक्लियस आहे जनरेटिव्ह, आणि ही व्हेजिटेटिव्ह आहे,
हिचा न्यूक्लियस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे दोन न्यूक्लियस त्या ठिकाणी आहेत, एक वेजिटेटिव्ह आहे आणि दुसरी आहे जनरेटिव्ह. जनरेटिव्ह, ठीक आहे. आता याच्या साईडला जे दिलंय हा जो पार्ट आहे हा अशा प्रकारचा आहे. या पार्ट मध्ये बघा मित्रांनो, सरळ सरळ आपल्याला पोलन ग्रेनची वॉल दिली आणि पोलन ग्रेनची जी वॉल आहे तिला एक्झाइन असं म्हणायचं. काय म्हणायचं? एक्झाइन. म्हणजे हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण कॉमनली काढू शकतो, पण जे स्ट्रक्चर हे तयार होते हे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपल्याला मियोसिस सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. तर हे कॉमन स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ड्रॉ नेट लेबल किंवा ड्रॉ लेबल्ड डायग्राम ऑफ मेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म. म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये मेल गॅमेटोफाइट कोणता आहे याची डायग्राम आपल्याला काढता आली पाहिजे. मग आता पोलन ग्रेन जो आहे तो मेल गॅमेटोफाइट कधी म्हणायचं? ज्या वेळेस त्याच्यामध्ये मेल गॅमेट्स असतात त्यावेळेस आपण त्याला मेल गॅमेटोफाइट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जे स्ट्रक्चर दिले, जी डायग्राम दिली ती डेव्हलपमेंटची दिली आहे मेल गॅमेटोफाइटची. आता बघा, हे पोलन ग्रेन आहे, याच्यामध्ये एक्झाइन आहे, सायटोप्लाझम आहे, त्यानंतर इंटाइन वॉल दिली आहे, जर्म पोअर्स आहेत आणि मध्ये न्यूक्लियस आहे. मग याच्यामध्ये चेंजेस होऊन डिव्हिजन होऊन आपल्याला पुढची स्टेप मिळते, तिथं दोन न्यूक्लियस, त्याच्यानंतर पुढची मिळते. म्हणजे अशा प्रकारे न्यूक्लियसचं डिव्हिजन होत होत आपल्याला हा मेल गॅमेटोफाइट त्या ठिकाणी मिळतो. मग आपल्याला ही डेव्हलपमेंटची डायग्राम काढता आली पाहिजे, जी आपण इथून सुरुवात करणार इथपर्यंत, ठीक आहे. तर अशा प्रकारची कंडिशन आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे, याला म्हणायचं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. तर थोडं समोर जाऊ. आता बघा, डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर सुद्धा डिस्क्राइब करायचं. आता हे झालं, जनरली आपण जर विचार केला तर फिमेल गॅमेटोफाइट काय असतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे, त्याची डेव्हलपमेंट. मग आता या ठिकाणी ही डायग्राम आपल्याला सांगता आली पाहिजे, याच्यामध्ये फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट दिली. आणि हा फिमेल गॅमेटोफाइट आहे ज्याच्यामध्ये जनरली त्याला आपण मॅच्युअर एम्ब्रियो म्हणतो, ज्याच्यामध्ये अँटीपोडल सेल्स आहेत. अँटीपोडल सेल्स, ठीक आहे. अँटीपोडल सेलच्या नंतर बघा मित्रांनो, एक मिनिट थोडं, हा आता याच्यामध्ये अँटीपोडल सेल्स आहेत. बघा, अँटीपोडल सेलच्या नंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की अँटीपोडल सेल झाल्या, अँटीपोडल सेल्स तर तीन आहेत ह्या सगळ्यांना माहिती आहे. हा झाला पोलार न्यूक्लियाय, पोलार न्यूक्लियाय. आणि पोलार न्यूक्लियाच्या नंतर ह्या ज्या आहेत ह्या दोन सिनर्जिड्स आहेत. सिनर्जिड सेल आपण त्याला म्हणतो, सिनर्जिड्स, ठीक आहे. सिनर्जिडच्या नंतर सेंटरला जी दिली ती एक सेल आहे. कोणती आहे? एक सेल. तर अशा प्रकारच्या एवढ्या सेल्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत, ते त्याला फिमेल गॅमेटोफाइट असं म्हटलं जाते. मग ही डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी काढता आली पाहिजे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय विचारलंय? मेन्शन व्हेरियस अडॅप्टेशन फॉर वाईल्ड पॉलिनेशन. म्हणजे वाईल्ड पॉलिनेशन साठी कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन त्या ठिकाणी दिसतात. मग वाईल्ड पॉलिनेशन म्हणजे काय? म्हणजे जे पॉलिनेशन हवेद्वारे होते त्याला म्हणतात वाईल्ड पॉलिनेशन. मग हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर बघू आता वाईल्ड पॉलिनेशन घडून आणण्यासाठी कोणत्या प्रकारचं अडॅप्टेशन होणं गरजेचं आहे. मग यामध्ये वाईल्ड पॉलिनेशन म्हणजेच एबायोटिक फॅक्टर्स आहेत मित्रांनो, आणि एबायोटिक फॅक्टर्ससाठी काही अडॅप्टेशन आपल्याला दिसतात. मग यामध्ये बघा, सरळ सरळ जे चेंज घडते ते घडते स्टिग्मामध्ये, ते घडते फ्लावरमध्ये, आणि ते घडते वनस्पतीमध्ये. मग अशा प्रकारचं अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळते. मग अडॅप्टेशनचे पॉईंट कुठं दिलेत? मग या ठिकाणी बघा, अडॅप्टेशनचे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत. मग याच्यापैकी आपण चार पॉईंट्स लिहू शकतो, जसं की फ्लावर आर स्मॉल, इनकॉन्सिपिकस, कलरलेस, विदाउट नेक्टर अँड फ्रेग्रन्स. त्यानंतर आता याचे याच्यामध्ये ऑलरेडी चार पॉईंट करता येतात, पण आपण काय करायचं की एवढे छोटे चार पॉईंट नाही करायचे. आपण आता याच्यातले दुसरे पॉईंट एक ऍड करायचे. द पोलन ग्रेन्स आर लाइटर इन वेट देन ड्राय अँड प्रोड्यूस इन लार्ज नंबर अँड टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन कन्सिडरिंग अ वेस्टेज ऑफ द पोलन ग्रेन. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. त्यानंतर स्टिग्मा इज फिदरी अँड ट्रॅप पोलन ग्रेन कॅरी आउट बाय द करंट वाइंड करंट. त्यानंतर स्टेमन्स आर एक्सर्टेड विथ लॉंग फिलामेंटस अँड वर्साटाईल एंथर्स. म्हणजे या ठिकाणी स्टेमन्स त्याचे कसे असतात? जनरली एक्झर्टेड असतात. त्यानंतर स्टेमन्स आर स्टिग्मा आर एक्सपोज टू एअर करंट. जे काही स्टेमन आणि स्टिग्मा आहे ते एअर करंटमध्ये एक्सपोज असतात. तर हे पॉलिनेशन त्या ठिकाणी दिसते. म्हणजे अशा प्रकारचे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. तर हे फिदरी वगैरे स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये. तर हे साधा आणि सिम्पल प्रश्न त्या ठिकाणी होता. पुढे काय विचारलंय?
आपल्याला अडॅप्टेशनच्या नंतर व्हॉट आर द डिफरंट अडॅप्टेशन्स शो बाय द बर्ड पॉलिनेटेड फ्लॉवर्स, म्हणजे बर्ड पॉलिनेटेड फ्लॉवरमध्ये कुठलं अडॅप्टेशन घडते. आता जसं व्हाईट पॉलिनेशनचं अडॅप्टेशन बघितलं तसं बर्ड पॉलिनेशनचं बघू. मग आता बर्ड पॉलिनेशनमध्ये या ठिकाणी दिलंय बघा अडॅप्टेशन फॉर टू द बर्ड पॉलिनेशन, त्याला आपण ऑर्निथोफिलाय म्हणतो. मग ऑर्निथोफिलायसाठी हे डायग्राम दिली आपल्याला. मग या डायग्राममध्ये बघा फ्लॉवर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे, म्हणजे कलर्ड फ्लॉवर आहे, ठीक आहे, कलर्ड फ्लॉवरच्या नंतर फ्लॉवर लार्ज पण आहे मित्रांनो, लार्ज इन साईज आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग आहे फ्लॉवर, जरी समजा त्या ठिकाणी बर्ड बसू शकले तरी पण फ्लॉवर सहजासहजी ब्रेक होणार नाही का तुटणार नाही. त्यानंतर इथे आपण सांगू शकतो फ्लॉवर्स आर युजली ब्राईटली इन कलर, लार्ज अँड शोबी. त्यानंतर इट सिक्रेट द प्रोफ्यूज अँड द डायल्यूट नेक्टर, नेक्टर सिक्रेट करतात, त्यांच्याकडे नेक्टर ग्लँड असतात. त्यानंतर पोलन ग्रेन्स आर स्टिकी आणि स्पाइनी असतात. फ्लॉवर्स आर जनरली विदाउट फ्रेग्रन्स, म्हणजे फ्लॉवरला फ्रेग्रन्स नाही. बर्ड्स हॅव अ पुअर स्मेल सेन्स, कारण त्याच्याकडे पुअर स्मेल सेन्स असल्यामुळे फ्रेग्रन्सची तेवढी आवश्यकता नसते. तर हे पॉईंट आपल्याला तिथं लिहिणं गरजेचं आहे. नंतर एक्सप्लेन द हेट्रोस्टायली अँड हार्कोगॅमी विथ सुटेबल एक्झाम्पल, म्हणजे हेट्रोस्टायली काय आणि हार्कोगॅमी काय हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं. आता हेट्रोस्टायली आणि हार्कोगॅमी बद्दल अगोदर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, जसं की जे काय पॉलिनेशन आहे ते सेल पॉलिनेशन टाळण्यासाठी हेट्रोस्टायली आपल्याला माहिती पाहिजे. तर या ठिकाणी हेट्रोस्टायलीचा पॉईंट दिला आहे, याच्यामध्ये चार पॉईंट तयार करून आपण लिहू शकतो. आणि हार्कोगॅमीचा अर्थ काय, तर हार्कोगॅमी आता इथे एक्झाम्पल पण सांगता आलं पाहिजे, एक्झाम्पल प्राईम ग्रोथचं घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर हार्कोगॅमी दिलंय, हार्कोगॅमीचं पण एक्झाम्पल कॅलोट्रॉपीज वगैरे आपण घेऊ शकतो. आणि हार्कोगॅमीचा अर्थ काय, तर सेल पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये जे काही समजा स्टिग्मा वगैरे आहे याच्यामध्ये चेंजेस बघायला मिळतात. तर हे आपण त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन कोणता दिलाय, हार्कोगॅमीच्या नंतर गिव अ सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, म्हणजे डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स काय. डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स आपण सांगू शकतो लार्ज क्वांटिटीमध्ये फ्रूट प्रोड्यूस होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही समजा फ्लावर वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये सीड प्रोडक्शनची संख्या सुद्धा वाढते आणि फर्टिलायझेशन पॉसिबली होते व एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म इझिली फॉर्म होतो. हे त्याचे सिग्निफिकन्स आहे डबल फर्टिलायझेशनचे. त्यानंतर मेन्शन द सिग्निफिकन्स ऑफ फ्रूट अँड सीड, फ्रूट आणि सीडचे सिग्निफिकन्स आपल्याला सांगता आले पाहिजे. आता फ्रूट आणि सीडचे सिग्निफिकन्स खूप सोपे आहेत मित्रांनो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की फ्रूट कशाला म्हणायचं आणि सीड कशाला म्हणायचं. फ्रूट म्हणजे मॅच्युअर ओव्हरी असते आणि सीड म्हणजेच त्या ठिकाणी ओव्हरी असतो. मग सीड काय आहे, तर सीड आता या ठिकाणी डायकॉट सीडचं स्ट्रक्चर आपण बघत आहोत. आता सीड काय आहे बघा, सीड मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सीड आपल्या सर्वांना फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करते. त्याचबरोबर फूडमध्ये सीडमध्ये रिझर्व फूड मटेरियल आहे, एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म असल्यामुळे पॉप्युलेशन वाढवण्याची क्षमता सुद्धा त्यामध्ये असते. फ्रूटचा विचार जर आपण केला तर फ्रूट ही मॅच्युअर ओरी आहे आणि फ्रूट जर मॅच्युअर ओरी असेल तर या फ्रूटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ग्लुकोज आणि स्टार्च स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असते. त्यानंतर जाऊ परत क्वेश्चन बँककडे. गिव अन अकाउंट ऑफ द पॉलीएम्ब्रियोनी, पॉलीएम्ब्रियोनी कशाला म्हणायचं याबद्दल चर्चा करायची. मग त्याचा मिनिंग सांगायचा त्याला आपल्याला अर्धा मार्क दिला आणि रिझन सांगायचं त्याला आपला अर्धा मार्क दिलेला आहे. त्यानंतर आपण तीन मार्काच्या क्वेश्चन कडे जाऊ. डिस्क्राइब द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एंथर अँड डायग्राम इज नॉट एक्सेप्टेड, म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर सांगायचं एंथरचं, त्या ठिकाणी डायग्राम वगैरे आपल्याला विचारलेली नाही. डायग्राम काढली तरी चांगलं ओकेच आहे, पण जर नाही काढली तरी तेवढा काही फरक पडणार नाही. मग इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपण काय सांगणार, थ्री वॉल सांगणार, लेअर सांगणार थ्री वॉलची कोणते कोणते आहेत ते. त्यानंतर टॅपेटम कशाला म्हणायचं, त्यानंतर फंक्शन्स काय त्याचे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. पोलन मदर सेल्स कशाला म्हणतात, मॅच्युअर सॉरी नेचर त्याचं फंक्शन आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता या क्वेश्चनसाठी डायग्राम बघा मित्रांनो, एकदम सोपी दिली आहे. आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दाखवली होती आणि ती डायग्राम आपण डिस्कस पण केलेली आहे. जसं की ही डायग्राम आहे, मग या डायग्राम मध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन देता येते, ठीक आहे. आता बघा थोडं समोर जाऊ. आता थोडं समोर गेल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला करणार आहे की तीन मार्काचे प्रश्न आहेत, म्हणजे यामध्ये सगळेच एक्सप्लेनेटिव्ह क्वेश्चन आहेत. एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट ऑफ हेडी एंजियोस्पर्म विथ, म्हणजे नॉट एक्सेप्टेड डायग्राम, म्हणजे एंजियोस्पर्म मध्ये मेल गॅमेट ऑफ हेडची डेव्हलपमेंट कशी चालते. आता आपण अगोदरच बघितलं आहे जसं की पोलन ग्रेन आहे, नंतर याच्यामध्ये चेंजेस होणार, नंतर टू सेल स्ट्रक्चर तयार होणार, नंतर हळूहळू डेव्हलपमेंट चालणार आणि मग अशा प्रकारचा
मेल गॅमेटोफाइट आपल्याला मिळणार आहे. हे आपण आता बघितलं, याच्यामध्ये दोन न्यूक्लियस असतील. हे आपल्याला विदाउट डायग्राम तिथे एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन वॉटर पॉलिनेशन इन डिटेल विथ इट्स साइड. वॉटर पॉलिनेशन काय, त्याची डेफिनेशन लिहायची. हायड्रोफिला वगैरे आपण म्हणतो त्याला, ते लिहायचं. म्हणजे पॉलिनेशन एक्सप्लेन बाय वॉटर, पॉलिनेशन बाय वॉटर कॉल्ड हायड्रोफिला. त्यालाच काय म्हणायचं, हायड्रोफिला. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला एक मार्क मिळणार आहे आणि त्याचे टाइप्स लिहून त्याचे एक्झाम्पल, जसं ई पी हायड्रोफिला, हायपो हायड्रोफिला, त्यामध्ये वॅलिसनेरिया, झोस्टेरिया हे त्याचे एक्झाम्पल आपण लिहू शकतो. गिव अन अकाउंट ऑफ एनी टू बायोटिक एजंट्स फॉर पॉलिनेशन अलॉंग विथ देअर अडॅप्टेशन. म्हणजे कोणतेही बायोटिक एजंट्स लिहायचे. तर बायोटिक एजंट्स म्हणजे काय, जे लिव्हिंग असतात त्यांना बायोटिक म्हणतो आपण. मग त्याच्यामध्ये बर्ड्स दिलेत, अँट्स आहेत, किंवा अजून आपण कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यामध्ये बर्डच्या नंतर इन्सेक्ट्स वगैरे आहेत, ऑर्निथोफिला आहे. त्यानंतर बर्डसाठी ऑर्निथोफिला आपण शब्द वापरतो आणि इन्सेक्टसाठी इंटेमोफिला वापरतो. आणि यांच्यामध्ये कशा प्रकारचं परमिशन घडते हे सांगायचं, त्याचं अडॅप्टेशनसुद्धा आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन एनी टू कॉन्ट्रावन्सेस ऑर आउट ब्रिडिंग डिव्हायसेस फॉर द पॉलिनेशन. पॉलिनेशनसाठी कोणतेही दोन कॉन्ट्रावन्सेस किंवा आउट ब्रिडिंग डिव्हायसेस सांगणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, अर्धा मार्क दिला आहे कॉन्ट्रावर्सेसला. असे आपल्याला त्या ठिकाणी एका मार्कासाठी दोन कॉन्ट्रावर्सेस लिहिणे गरजेचं आहे. डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म विथ द हेल्प ऑफ डायग्राम. म्हणजे डायग्रामच्या मदतीने आपल्याला काय सांगितलं, फर्टिलायझेशनची प्रोसेस सांगितली. आता फर्टिलायझेशनची प्रोसेस आपल्या सर्वांना माहीत असतो की दोन प्रकारचे फर्टिलायझेशन्स आहेत. एक आहे ते म्हणजेच जसं आपण सिनगॅमी फर्टिलायझेशन सांगू शकतो आणि दुसरं सांगू शकतो ट्रिपल पिलिंग. हे दोन्ही फर्टिलायझेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता आले पाहिजे, ठीक आहे. हे सिम्पलची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन डिफरंट टाइप्स ऑफ एंडोस्पर्म इन अँजिओस्पर्म. म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये डिफरंट टाईपचे एंडोस्पर्म आपल्याला बघायचे. मग हे कोणते एंडोस्पर्म आहेत याचा अगोदर आपण बघितलेले आहेत. जसं या ठिकाणी सांगता येते बघा, आपल्याला एंडोस्पर्म जे दिलेत ते डिफरंट टाईपचे दिलेत. अँजिओस्पर्ममध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे एंडोस्पर्म आहेत आता बघू याच्यामध्ये. एंडोस्पर्मचे टाइप्स पोलन पिस्टन इंटरॅक्शनवर वगैरे क्वेश्चन काही दिलेला नाही त्याच्यामध्ये. पोलन ट्यूबची एंट्री कशी होते हे काही तेवढं विचारलेलं नाही. डबल फर्टिलायझेशनवर मात्र बऱ्याच वेळेस आणि बरेच क्वेश्चन दिलेले आहेत, त्यामुळे हे पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर एंडोस्पर्मचे डेव्हलपमेंट दिले. आता एंडोस्पर्म किती प्रकारचे आहेत बघा, या ठिकाणी दिलेत. याच्यामध्ये दिला आहे न्यूक्लिअर एंडोस्पर्म पहिला, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. दुसरा एंडोस्पर्म जो दिला आहे तो आहे सेलुलार, हे पण सांगता आलं पाहिजे. तिसरा दिला आहे हेलोबियन, हे सांगता आलं पाहिजे. हे आपण ऑफलाईनमध्ये चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय विचारलं, डिस्क्राईब द डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ इन फ्लावरिंग प्लांट. डायकॉट एम्ब्रिओ कसा तयार होतो हे आपल्याला फ्लावरिंग प्लांटमध्ये सांगता आलं पाहिजे. त्यानंतर ड्रॉ नेट लेबल डायग्राम ऑफ मोनोकॉट सीड हॅव यू स्टडी. आता मोनोकॉट सीडची डायग्राम आपल्याला बघितलेली आहे ऑलरेडी, ती आपल्याला सांगता आली पाहिजे. हे मोनोकॉट सीड आहे बघा, ही डायग्राम आपण त्या ठिकाणी सांगायची. त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा एंडोस्पर्मचा पार्ट आहे, ज्या ठिकाणी रिझर्व फूल मटेरियल आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा रेडिकल आणि प्लुम्युलचा आहे. मग याच्यामध्ये प्लुम्युलला कव्हर केलेला कॅलिओप्टाइन आणि त्याच्या वरचा साईडचा एरिया स्कुटेलम दिला आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये स्कुटेलम या ठिकाणी सुद्धा दाखवला आहे. त्याच्यानंतर कन्फ्यूज व्हायचं नाही, म्हणजे हे सरळ सरळ हा आणि हा इकडचा एरिया सगळा स्कुटेलममध्ये येतो. त्यानंतर कॅलिओप्टाइन दिले, प्लुम्युल दिलंय, रॅडिकल्स जे रूट तयार करतात आणि कोलेरिजा या ठिकाणी दिले. हा जो लेअर आहे मित्रांनो हा ॲल्युरोन लेअर आहे, ॲल्युरोन प्रोटीन पासून तयार होतो. तर ही डायग्राम आपल्याला सांगता आली पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे सोपी डायग्राम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन व्हेरियस कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसच्या व्हेरियस कॅटेगरीज आपल्याला इथं सांगायच्या. प्रत्येक कॅटेगरीला एक मार्क आहे. तर अशा प्रकारे आता ॲपोमिक्सिस म्हणजे काय, कन्फ्यूज नाही व्हायचं. इकडच्या साईडला आपल्याला दिल्या बघा कंडिशन्स, त्याच्यामध्ये हे ॲपोमिक्सिस याच्या कॅटेगरीज सांगायच्या कोणत्या कोणत्या आहेत ते, ठीक आहे. इथं रिकरंट आहे, नॉन रिकरंट आहे. एक्झाम्पल आपण चांगल्या प्रकारे घेतले, ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओ पण दिलेलं आहे, हे आपण बघितलेलं आहे चांगल्या प्रकारे. झालं, आता बघा ते लिहिल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न दिले आहेत चार मार्काचे. याच्यामध्ये डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस होल विथ लेबल डायग्राम.
म्हणजे सोपी गोष्ट आहे, काहीच अवघड नाही. आता काय लिहायचं याच्यामध्ये, ॲनाट्रॉपस होलचं स्ट्रक्चर काढायचं आणि ॲनाट्रॉपस होलचं स्ट्रक्चर काढून त्याला डिस्क्राईब करायचं. आता कुठं आहे ॲनाट्रॉपस होल याच्या अगोदर आपण कुठं बघितलं आहे, तर ॲनाट्रॉपस होल जो दिला आहे तो या ठिकाणी बघा. मग आता हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, हा ॲनाट्रॉपस होल आहे. ॲन्जिओस्पर्ममध्ये जनरली ॲनाट्रॉपस होल असतो. आता या ओहूलच्या स्ट्रक्चरमध्ये वरचा जो पार्ट आहे याला चलायजा म्हणतात. त्यानंतर अँटीपोडल सेल्स आहेत, सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलार न्यूक्लिया, एम्ब्रियो सॅक हा पूर्ण जो पार्ट आहे हा एम्ब्रियो सॅकचा आहे. याच्यामध्ये सिनर्जिक सेल्स दोन साईडला दिल्यात, एक सेल सेंट्रलला दिली, आउटर इंटेग्रुमेंट्स आहे, इनर इंटेग्रुमेंट्स आहे. हिलम हा बॉडी आणि फिलामेंटला जॉईन करणारा पार्ट आहे किंवा स्टार्क किंवा फ्युनिकम जॉईन करतो. प्लॅसेंटा म्हणजेच ज्या ठिकाणी फ्युनिकल अटॅच आहे तो ओहरीचा पार्ट, त्याला म्हणायचं प्लॅसेंटा. म्हणजे या ठिकाणी प्लॅसेंटल टिश्यूज आहेत. मायक्रोपाइल, या ठिकाणी ओपनिंग असते स्मॉल, त्या ओपनिंगमधून पोलन ट्यूबमध्ये एंटर होत असते न्यूसेलसमध्ये. तर अशा प्रकारचे हा जो पार्ट आहे याला म्हणायचं मायक्रोपाइल. त्यानंतर न्यूसेलसच्या एरियामध्ये बाजूला असलेल्या प्रोटेक्टिव्ह सेल्स आहेत. ठीक आहे, या प्रोटेक्टिव्ह सेल्समध्ये याला न्यूट्रिटिव्ह सेल्स म्हणतात. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आपल्याला सांगायचे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू आपण काय ते, चार मार्कासाठी. डिस्क्राइब द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इन एंजियोस्पर्म विथ हेल्प ऑफ डायग्राम. आता इथे डायग्रामच्या मदतीने आपल्याला काय करायचं, एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट दाखवायची. त्यामध्ये एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर सांगायचे स्टेज आणि सेवन सेल काय आहे ते पण सांगायचं. डायग्राम कंपल्सरी सिक्वेशनल विचारलेली आहे, म्हणजे सिक्वेशनल कशी डेव्हलपमेंट चालली हे सांगता आलं पाहिजे. आता यासाठी डायग्राम कोणती काढणार आपण, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता बघा, डायग्राम जी आपल्याला काढायची ती ही आहे, म्हणजे ही सिक्वेशनल प्रोसेस आहे. कुठून चालू झाली, या ठिकाणापासून, म्हणजेच मेगास्पोर मदर सेलपासून चालू झाली. नंतर मियोसिस झालंय, चार सेल तयार झाल्यावरच्या तीन डिजनरेट आहेत, खालची एक फंक्शनल आहे. फंक्शनल सेल पुन्हा एनलार्ज होते, मियोसिस फर्स्ट होतो आणि दोन सेल तयार होतं. दोनच्या नंतर मियोसिस सेकंड, दोनच्या चार, चारच्या नंतर आठ, आणि आठ झाल्या की अरेंजमेंट चालू होते. अरेंजमेंट झाली की हे स्ट्रक्चर आपल्याला मिळते. या स्ट्रक्चरमध्ये सेंट्रली पोलार न्यूक्लिया दिसतात. त्यानंतर एक सेल मध्यमागी असणारी ही सेल, साईडला दोन सिनर्जिक सेल्स आहेत आणि अँटीबॉडल सेल्स वर आहेत. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे फिमेल गॅमेटोफाइटचं आपल्याला तिथे सिक्वेशनल सेलने काढायचं आहे. त्यानंतर गिव अन अकाउंट ऑफ द व्हेरियस एबायोटिक एजन्सीज यूज इन पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ अडॅप्टेशन ऑफ पॉलिनेशन, म्हणजे कोणत्या प्रकारचं अडॅप्टेशन आहे, पॉलिनेशन कसं चालतं हे आपल्याला सांगायचं. एबायोटिक एजंट्स म्हणजे काय, की जे नॉन लिव्हिंग आहेत. त्यामध्ये दोनच दिले आहेत, एक वॉटर दिलेला आहे आणि वॉटरच्या नंतर पुढे दिलेलं आहे एअर किंवा वाईंड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, मग याच्यामध्ये कोणता अडॅप्टेशन आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोणता अडॅप्टेशन आहे ते सांगता आलं पाहिजे. गिव अन अकाउंट ऑफ द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इन डिटेल. पोलन आणि पिस्टिल यांचं इंटरॅक्शन काय, त्याच्यामध्ये मिनिंग सांगायचा. त्यानंतर पोलन ग्रेन कसा जर्मिनेट होतो स्टिंगवर ते सांगायचं आणि त्यानंतर त्याचं सिग्निफिकन्स सांगायचं. म्हणजे पोलन पिस्टिलचा अर्थ काय होतो, की सरळ सरळ याच्यामध्ये आपल्याला पॉईंट कोणता ॲड करायचा. बघा, पोलन पिस्टिल इंटरॅक्शनबद्दल तुम्हाला माहिती ऑलरेडी दिलेली आहे, पण आता हे पॉईंट परीक्षेमध्ये चार मार्काला विचारतात. मग चार मार्काला या पॉईंटवर कशा प्रकारे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे ते सांगता आलं पाहिजे. हा दिला आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, की स्टिग्मा जेव्हा मॅच्युअर होतो, जेव्हा फिमेल सेक्स ऑर्गन मॅच्युअर होतो, तेव्हा पोलन ग्रेनला अट्रॅक्ट करण्यासाठी स्टिग्मा स्टाईल ओहरी या पार्टमध्ये काही चेंजेस घडतात आणि एक विशिष्ट प्रकारची किमोट्रॉपिझम मुवमेंट त्या ठिकाणी होते. या किमोट्रॉपिझममध्ये केमिकल सिक्रेट केलं जाते आणि मग तेव्हा त्याला आपण पिस्टिल म्हणतो. मग पिस्टिल पोलन ग्रेनला अट्रॅक्ट करण्यासाठी जे किमोट्रॉपिक ऍक्टिव्हिटीचे चेंजेस दाखवतात त्याला आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन काय आहे हे आपल्याला वारंवार विचारला प्रश्न, एकदम सोपा आता सांगितला, त्याचे सिग्निफिकन्स पण ऍड करायचे दोन पॉईंट.